लोकसभेच्या महायुतीतल्या जागांमध्ये महाराष्ट्रातली ज्या एकूण जागा आहेत त्यामध्ये जी यादी जाहीर झालेली आहे दुसरी, यामध्ये वर्धा लोकसभेसाठी खासदार रामदास तळस यांचं नाव जाहीर झालेलं आहे आणि आपण त्यांच्यासोबत आहोत. आपण त्यांच्याकडून समजून घेऊया, जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीनं हा जो एकूण आपला उमेदवारी जाहीर झाली काय सांगाल या संदर्भात, कशा पद्धतीनं याकडे पाहत आहे काय सांगाल. गेल्या 10 वर्षापासून केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना घरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं. भारतीय जनता पक्षाच्या जे लोकसभा मतदारसंघामध्ये जे जाळं आहे, एक फार मोठं जाळं आहे, ज्यांनी शून्यातून जग निर्माण केलं आणि खरा तर हा तिसऱ्यांदा जे मला उमेदवारी मिळाली ती माझ्या ह्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामुळे मिळाली, ज्यांचं जाळं फार मोठ्या प्रमाणात आहे. मी या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मनापासून धन्यवाद मानतो, अमित शहा यांचं मनापासून धन्यवाद मानतो, या महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो, नितीनजी गडकरी यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो, बावनकुळे साहेब यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो, तसेच पालकमंत्री मुनगंटीवार साहेब यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा पुन्हा या ठिकाणी उमेदवारी मिळवून दिली. आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहे या ठिकाणी ते कार्यकर्ते मागच्या 2 निवडणुकीपेक्षा जास्त मतानं पुन्हा मला निवडून आणणं हे मी आश्वास या ठिकाणी सांगू शकतो की त्यांचं जाळं फार मोठ्या प्रमाणात आहे, भारतीय जनता पक्षाची पकड फार मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी. मध्यंतरी ज्या पद्धतीनं एक गोष्ट समोर आली होती की उमेदवारी जी आहे ती उमेदवारी मिळणार नाही, वेगवेगळी नावं चर्चेत होती या दरम्यान, अशा पद्धतीनं जर चंद्रशेखर बावनकुळे यांचंसुद्धा नाव चर्चेत होतं काय सांगाल यावर. भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीचा पक्ष आहे, इथला बूथ प्रमुखसुद्धा लोकसभेचं, विधानसभेचं, नगरपरिषदेचं सर्व तिकीट मागू शकते आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष आता देशात एक नंबरचा पक्ष आहे आणि जे स्वप्न आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं 400 पार ते जरूर पूर्ण होईल. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढणार आहात, कशा पद्धतीनं जनतेच्या समोर जाणार आहात काय सांगा. या देशात जो विकास झाला 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये आणि 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे एकामागून एक निर्णय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतले, येणाऱ्या काळात जे काही कामं राहिले असेल माझ्या लोकसभा मतदारसंघातले ते पूर्ण करण्याचं काम मी जरूर प्रयत्न करेन. तुम्ही वारंवार म्हणत आले आहात की महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये की महाविकास आघाडीतून कोणताही उमेदवार दिला तर ते आपल्यासाठी आव्हान ठरणार नाही, नेमकं काय यावर याकडे बघताय. आता हर्षवर्धन देशमुख यांचं नाव समोर येतं आहे काय सांगाल. भारतीय जनता पक्षाची लोकसभा मतदारसंघात एवढी मोठी फळी आहे का, ज्यांनी गेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये 4 आमदार, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ह्या स्वतःच्या मेहनतीनं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून ह्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या, त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे का पुन्हाही मी तिसऱ्यांदा फार मोठ्या फरकानं निवडून येईल. अमरावती जिल्ह्यामध्ये येणारे वरुड मोर्शी असतील किंवा चांदूर रेल्वे आणि धामणगाव असेल हे जे मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये आपलं प्राबल्य कसं आहे आणि त्याला वाढवण्याचा प्रयत्न काय असेल. अमरावतीचे 2 मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी एक आमचे डॉक्टर बोंडेसाहेब आहे जे खासदार आहे, ते फार मोठ्या मेहनतीनं मला पुन्हा निवडून आणण्याचा प्रयत्न कराल. त्यानंतर प्रताप अडसड आहे, ते सुद्धा त्याच फरकानं म्हणजे मागच्यापेक्षा जास्त मतदान निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मध्यंतरी आपला तेली समाजाचा मेळावा झाला होता आणि या मेळाव्यामध्ये सुद्धा उमेदवारी जर आपल्याला मिळाली नाही तर आम्ही वेगळी भूमिका घेऊ अशा प्रकारचं एक वक्तव्य समोर आलं होतं, यावर काय सांगाल. आम्ही असं कधीच म्हटलं नाही, आखरी पार्टीनं जो उमेदवार दिला त्याच्यासाठी भक्कमपणे आम्ही त्याच्या पाठीमागं उभं राहू हेच आमचं म्हणणं होतं. त्या ठिकाणी जो उमेदवार दिला त्याच उमेदवाराच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू अशी भूमिका रामदास तळस यांनी मांडली. 2 टर्म खासदार राहिल्यानंतर आता पुन्हा उमेदवारी मिळाली आहे आणि या उमेदवारीमध्ये कितपत त्यांना यश मिळतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. याशिवाय रखडलेली विकासकामं असतील किंवा जी विकासकामं केलेली आहेत ती विकासकामं घेऊन ते जनतेपुढे जाणार आहेत. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.